शिरपूरमधील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील चौघांना डीएसपी श्रीकांत धिवरेंनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून केलं हद्दपार. लोकशाहीचा खुनी संबोधून राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारत युवा सेनेनं केला जाहीर निषेध. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी WIRC चा ट्रेन अर्न अँड लर्न कोर्स. अप्रिय काबरा यांची पत्रकार परिषदेत माहिती. नवीन हिट अँड रन कायदा मान्य नसल्याबाबत द बस ड्रायव्हर ग्रुपचं प्रशासनाला निवेदन. शिरपूर व थाळनेर परिसरात गुन्हे करीत असलेल्या टोळीतील चौघांना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलाय. आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात वय 26, रोशन दत्तू थोरात वय 23, विशाल उर्फ भुरा अरुण थोरात वय 25, राकेश रमेश थोरात वय 20 अशी हद्दपार केलेल्यांची नावे असून हे सर्व बौद्धवाडा शिरपूर येथील रहिवासी आहेत. हद्दपारीची कारवाई झालेले चौघे जण हे गर्दी करून दंगा करणे, दुफापती करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गृहप्रवेश करणे, विनयभंग करणे, दगडफेक करणे, शिवीगाळ करणे, माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशांचं उल्लंघन करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जनतेत दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी अपराध करीत होते. त्यांच्या टोळीपासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस भय व धोका निर्माण झाला होता. त्यांच्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होत असल्यानं त्यांना तात्काळ प्रतिबंध घालण्याकरता सदर टोळीची पांगापांग करून टोळी हद्दपार करणे अगत्याचे झाले होते. सदर टोळी गंभीर स्वरूपाचे शरीर व मालमत्ते विरुद्धचे अपराध, समाजात अशांतता माजून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल तसेच आर्थिक नुकसान होईल असं गैरवर्तन करीत होते. सदर टोळी विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. या टोळीकडून धुळे जिल्ह्यात हिंसक घटना घडून भीती व दहशतीचं वातावरण निर्माण होऊ नये तसेच सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होऊ नये याकरिता नमूद गुन्हेगारांच्या टोळीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार 2 वर्षांकरिता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे. या टोळीने जिल्हा पोलीस प्रशासन अथवा महाराष्ट्र शासनाची लेखीपूर्व परवानगी शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात हद्दीत प्रवेश केल्यास अगर मिळून आल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 नुसार 2 वर्ष शिक्षा अगर दंड अपराधास ते पात्र राहतील. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक AS आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, पोलीस कॉन्स्टेबल हर्षद चौधरी तसेच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जब्बार शेख व होमगार्ड नाना अहिरे यांनी केली. नाकामध्ये लावण्यात आली होती, त्याच्यामध्ये 25 अधिकारी आणि 102 पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवला होता. त्याच्यामध्ये 900 वाहनं आपण तपासलेली आहे. जवळजवळ 104 लॉजेस, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी आपण तपासणी केलेली आहे. कोम्बिंग ऑपरेशन आपण 21 ठिकाणी केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण काही हिस्ट्री स्टेटस पण तपासलेले आहेत. त्याच्याने एकूण मोटर वाहन कायद्याच्या 72 केसेस केलेल्या आहेत आणि जवळजवळ 42,800 रुपये एवढा आपण त्याच्याकडनं महसूल वसूल केलेला आहे. आणि दारूबंदीचं देखील आपण 3 केसेस केले आहेत, त्यामध्ये साधारणतः 7,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त आहे. धन्यवाद. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल धुळे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी लोकशाही पायंदळी तुडवत सर्व नियम धाब्यावर बसवत निकाल दिल्याचा आरोप करीत लोकशाहीचा खुनी संबोधून धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट करण्यात आले होते की सुनील प्रभू यांचा व्हीप वैध असून भरत गोगावले यांचा व्हीप अवैध आहे. याच आधारावर आता सुरू असलेले शिंदे फडणवीस सरकार हे पात्र होते. असे असताना स्वतः राहुल नार्वेकर निकाल देण्याच्या 2 दिवस अगोदर एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतात, म्हणजेच यात स्वतः न्यायाधीश आरोपीला भेटण्यासाठी जातात. म्हणून हा निकाल आज सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित नसून राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरुद्ध त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. निषेध करतेवेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, शहर संघटक जयेश फुलपगारे, शुभम रंधीर, शुभम फुलपगारे, तर्बेश शेख, शिव आरोग्य सेनेचे शुभम मटकर, किशोर साळुंके, सोमेश कानकाटे, समर्थ मुर्तडक, वसीम पिंजारी, सुमित चौधरी, अरिफ पटेल, अफसर शेख, जाकीर शेख, फाईम काझी, कल्पेश निकम, राकेश मालचे, सुमित तमखाने, दिनेश भोई, रोहित पवार उपस्थित होते. तो कोणत्याही नागरिकाला, महाराष्ट्राच्या नागरिकाला अपेक्षित नव्हता.
कारण सर्वोच्च न्यायालयाने जो काही बिल बजवून आला होता सुरेश प्रभूंचा वैद्य होता शिंदे गटाचे जे परत लोक आले होते त्यांचा बिल अवैध होता याचा अर्थ असा होतो शिंदे फडणवीस सरकार यावे संवैधानिक असून तो ते या ठिकाणी पाय उतार झालं पाहिजे होतं परंतु हा निकाल सर्व सेटलमेंट असून हा जज आरोपींच्या घरी होतो चक्र मारत होता तिथून सेटलमेंट होत होती असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी पडलेला असून याचा निषेध करण्यासाठी राहुल नार्वेकरांच्या प्रतिकात्मक प्रतिनिधी या ठिकाणी जोडे मारो आंदोलन धुळे जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं. या आंदोलनाला धुळे युवा सेनेचे महानगर प्रमुख विचार करणार मनोज जाधव रमेश कानकाटे समर्थ मूर्तन देश पगारे मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल धुळे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी WIRC ट्रेन अर्न अँड लर्न कोर्स. अप्रिय काबरा यांची पत्रकार परिषदेत माहिती. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारा ट्रेन अर्न अँड लर्न या कोर्स विषयी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष CA अप्रित काबरा यांनी गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. काबरा म्हणाले की आमच्या संस्थेच्या देशभरात 36 शाखा आहेत. संस्थेतर्फे ट्रेन अर्न अँड लर्न हा रोजगाराभिमुख कोर्स सुरू करीत आहोत. या कोर्सला वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स 36 तासांचा असून त्याचा अवधी 12 दिवस आहे. दररोज 3 तास या कोर्स अंतर्गत प्रवेशित विद्यार्थिनींना शिक्षण दिलं जाईल. कोर्स करिता प्रत्येकी 350 रुपये फी आकारली जाईल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर संस्थेतर्फे इंटर्नशिपची संधी मिळेल. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना CA क्षेत्राशी निगडीत विविध कंपन्या आस्थापना या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. या कोर्सला प्रवेश घेऊन विद्यार्थिनी आपलं भविष्य उज्ज्वल बनवू शकतील. या पत्रकार परिषदेला वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी सौरभ अजमेरा धुळे CA शाखेचे ब्रांच नॉमिनी अंकित अग्रवाल खजिनदार केतन सैया उपस्थित होते. अध्यक्ष वेस्टर्न इंडिया रिजनल काउंसिल ऑफ ICI मेरे साथ सौरभ अजमेरा केतन सैया सेक्रेटरी ट्रेजरा और अंकित राठी है. हम रचेंद्र मुंदड़ा धुले ब्रांच के जो चेयरमैन है और पूरी कमेटी के साथ आज धुले में है. हमारा यहाँ पर कार्य सबसे इम्पोर्टेंट एक ट्रेन और लर्न हमने एक नया प्रोजेक्ट लॉन्च किया है कोर्स और कॉमर्स स्टूडेंट्स जिसकी फीस मात्र 350 रुपये. उसमें 36 घंटे की हम ट्रेनिंग दे रहे हैं और उनको CA ऑफिस में काम करने का एक मौका दे रहे हैं. हर कॉमर्स स्टूडेंट के साथ हम ये करना चाहते हैं. हम अकाउंटिंग म्यूजियम लॉन्च कर रहे हैं यहाँ पर. हमने उसमें बताया कि अकाउंटेंसी कैसे इंडिया में डेवलप हुई है, इंडिया में उसके क्या प्रमाण है हमारे पास, और वो देख के बहुत बड़ी प्राइड महसूस होगी हम सबको, देशवासियों को, भारत को. उसके अलावा स्टार्टअप MSME में हम लोग डिस्कशन कर रहे हैं, कैपिटल मार्केट्स में डिस्कशन कर रहे हैं और सबसे इम्पोर्टेंट है फाइनेंशियल टैक्स लिटरेसी. टैक्स फ्रॉड्स कैसे हो रहे हैं, फाइनेंशियल फ्रॉड्स कैसे हो रहे हैं, साइबर क्राइम से कैसे बचना चाहिए, इसकी हम कंटिन्यूसली सेशंस ले रहे हैं. पब्लिक एट लार्ज गैदरिंग ले रहे हैं. हम उनको हेल्प करना चाह रहे हैं कि कैसे इन फ्रॉड से बचा जाए. धन्यवाद. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल धुळे. 1 जानेवारी 2024 पासून भारतीय दंड विधान कलम 279 मध्ये बदल केल्याबाबत द बस ड्रायव्हर ग्रुपच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की आमची संघटना ही तात्पुरत्या स्वरूपातील असून धुळे जळगाव आणि नंदुरबार अशा जिल्ह्यापुरती मर्यादित स्वरूपाची आहे. हा ड्रायव्हर ग्रुप नमूद जिल्ह्यांमध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कार्यरत असून या ग्रुपद्वारे आम्ही सर्व ड्रायव्हर आणि ड्रायव्हरला मदतनीस अशा 400 लोकांचा ग्रुप आहे. या ग्रुपद्वारे आम्ही आमच्या लोकांमधील अडचणी सामंजस्याने आणि विचार विनिमय करून सोडवत आहोत. परंतु भारत सरकारने 30 डिसेंबर 2023 रोजी घेतलेल्या भारतीय दंड विधान कलम 279 मध्ये हिट अँड रन बाबत घेतलेला निर्णय हा पूर्णपणे एकतर्फी असून तो आमच्या सारख्या संपूर्ण भारतातील ड्रायव्हर संघटनांवर अन्याय, अत्याचार व अमानवीय असा आहे. सदरील बदलाबाबत सरकारने आमच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा अध्यक्ष संघटना यांना न विचारता किंवा विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला आहे. कुठलाही ड्रायव्हर हा स्वतःहून कधीच
अपघात करीत नसतो. अपघात होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यात फक्त ड्रायव्हरला दोषी ठरवणं हे पूर्णतः चुकीचं असून हा एकतर्फी घेतलेला निर्णय आमच्या संघटनांना मान्य नाही. आमच्या मागण्यांनुसार जर या नवीन कायद्यात व त्या कायद्याला अनुसरून दंडाबाबत योग्य तो निर्णय घेतला नाही तर आमच्यासारख्या अनेक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या ड्रायव्हर लोकांवर होणारा अन्याय दूर व्हावा व त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा असं निवेदनात नमूद केलंय. निवेदनावर सुरेश पाटील, योगेश्वर पाटील, निजाम शेख, समाधान पाटील, विशाल जमदाडे, भैया पाटील, पप्पू थोरात, दत्तराज पद्मर, भैया चौधरी, आनंद माळी, सिद्धांत वीरकर, संजय कासार, चेतन जमदाडे, मलिक सिराज, संदीप महाजन, संजय पाटील, दीपक पाटील, अतुल भावसार, हर्षल शिंदे यांच्या सह्या आहेत. आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन देण्यासाठी आम्ही जमलेलो, ते निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन दिले की निवेदन अशा बाबतीत आहे जे केंद्र सरकारने जे काळा कायदा जो लागू केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोक, उदाहरणार्थ चालकाला 7 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये दंड. आता समजा ड्रायव्हरकडनं जे काही अपघात झाला त्या अपघातामध्ये ड्रायव्हर ॲक्सिडेंट स्पॉटपासून जर चालत निघून गेला तर ड्रायव्हरला 10 वर्ष सजा दिली. ठीक आहे, 10 वर्ष सजा द्या ना तुम्ही, पण तुम्ही ड्रायव्हरला 10 वर्ष सजा दिलं तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाचं काय? उदाहरणार्थ ड्रायव्हरकडे जर 7 लाख रुपये राहिले असते तर त्याने आज ड्रायव्हिंग केली नसती. हा कुठला कायदा? उदाहरणार्थ जे केंद्रीय मंत्री साहेबांनी जे कानून लागू केलाय त्यांना म्हणा अगोदर तुमच्या ड्रायव्हरकडनं जर त्याच्याचकडनं जर काही ॲक्सिडेंट झाला त्याला तुम्ही 10 वर्षी सजा लागू करणार पहिले याचं उत्तर केंद्रीय साहेबांनी आम्हाला द्यावं. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे.